ज्यांचा कोणाचा दूर दूरवर क्रिकेटशी संबंध नाही अशा व्यक्तीला आणलं जातं काय? त्याच दिवशी त्यांना MCAचा अध्यक्ष केलं जातं काय? महाराष्ट्राला मोठा क्रिकेटचा ऐतिहासिक वारसा आहे. आमच्या कालखंडापासून सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, दिलीप एंगस्कर असे अनेक दिग्गज खेळाडू या महाराष्ट्राने दिले आहेत. ज्यांचा कोणाचा दूर दूरवर क्रिकेटशी संबंध नाही अशा व्यक्तीला आणलं जातं काय? त्याच दिवशी त्यांना MCAचा अध्यक्ष केलं जातं काय? ही गोष्ट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संदर्भामध्ये विचार करायला लावणारी आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं फक्त कोणतरी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून या बोर्डावर बसवायचं, परंतु खेळाचं अशा पद्धतीचं राजकारण किंवा बाजारीकरण करणं हे मोठी धक्कादायक बातमी आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संदर्भामध्ये.